दिवाळी भेट 15,000 मिळालीच पाहिजे. दिवाळी भेट 15,000 मिळालीच पाहिजे. केंद्रीय कार्यकारिणी ही आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित बसले आहे. तसेच विभागीय कार्यालयावर विवेकानंदचे सदस्य हे प्रलंबित मागण्यासाठी विभाग कार्यालयावर बसले आहेत. त्यामध्ये प्रमुख मागण्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माग भत्ता, रापर कर्मचाऱ्यांना फरकासह मंजूर होणे, वाढीव गरबट भत्ता मान्य केल्याप्रमाणे देणे, वार्षिक वेतनाचा दर अपूर्वी 3% होता तो नंतर 2% केला, ते 3% पर्यंत मान्य झाले, पण आतापर्यंत 3% कर्मचाऱ्यांना वेतनाचा फरक दिला जात नाही. आणि दिवाळी अनुदान हे तुटपुंज एकदम दिवाळी भेट 2,500 रुपये हे कर्मचाऱ्यांना देण्यात आली, 5,000 रुपये हे अधिकाऱ्यांना देण्यात आली. हा भेदभाव का तो एक प्रश्न आहे. तो वाढून 12,500 रुपये देण्यात यावा. रापणकरांच्या मागील करातील शिल्लक रक्कम या 1854 कोटी शिल्लक आहे, त्याचे वाटप आतापर्यंत झाले नाही, ते वाटप करण्यात यावे. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्याचं वेतन नियमित देय तारखेला देण्यात यावे, ते देण्यात येत नाही. सण उग्रम आग्रिम उचल राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे रापक कर्मचाऱ्यांना देण्यात येत नाही. आणि विशेष बातमी म्हणजे मागणी आमची कर्मचाऱ्यांची की एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनीकरण करून घ्यावे. हे एक मागणी म्हटलं तर आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आपण कृती समिती स्थापन करून या उपोषणाची सुरुवात केली आहे. आणि आपले महत्त्वाचे म्हणजे त्या हक्काच्याच मागण्या होत्या. महागाई भत्त्यासाठी आपल्याला उपोषणाला बसावं लागलं. किती सरकार आपलं सक्षम आहे त्याचा धिक्कार आम्ही करतो आहेत. घरभाडे आम्हाला आत्तापर्यंत दिला गेला नाही. आमचं रेग्युलर वार्षिक वेतन वाढ जी 3% होती ती 2% देत आहे आणि त्यालाही आता भरपूर उशीर झाला आहे. कामगारांमध्ये असंतोषाची आता उफळी निर्माण झाली आहे आणि त्यासाठी उद्या कदाचित काय होऊ शकतं हे आता आमच्या हातातही राहिलेलं नाही. त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गानं आज उपोषणाला बसलो आहेत.